मित्रांनो नमस्कार, कायदेची माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा विषय शेतजमीन. शेतजमीन म्हणजे काय? शेतजमीन म्हणजे शेतजमिनीची व्याख्या एकतर जिरायती, कायम पिकाखाली किंवा कायम कुरणाखाली असलेली जमीन अशी केली जाते. जिरायती जमिनीमध्ये तात्पुरत्या पिकाखालील जमीन, जसे तृणधान्य असतील, कापणी असेल किंवा कुरणाकरता तात्पुरते कुरण असेल किंवा बाजार किंवा स्वयंपाकघरातील बागेखालील जमीन असेल किंवा तात्पुरती पडीक जमीन असेल याचा समावेश होतो. अशा विविध प्रकारच्या ज्या जमिनी आहेत आपण शेतजमीन म्हणून त्याला व्याख्येमध्ये धरतो. ज्याला पडीक आहे ती पण शेतजमिनीमध्ये येते, डोक्यात राहते. शेतजमीन ही सामान्यतः कृषी क्रियाकल्पांसाठी वाहिलेली जमीन असते. शेतजमिनीवरती निवासी किंवा व्यावसायिक कुठच्याही गोष्टीची इमारत बांधण्याची परवानगी नाही, ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे तीन प्रकारच्या शेतजमिनी जर विचारलं तर कोणत्या आहेत, एकतर तीन मुख्य प्रकारांमध्ये तो मोडतो. जिरायती जमीन म्हणजे पीक आणि पडझडीसह जिचा आपण उल्लेख केला. कायम पिकाखाली असणारी जमीन असते, आता ऊस आहे तर ऊस तर कायम स्वरूपी तो ऊस लावलेला असतो किंवा द्राक्ष तर लावलेलीच असतात, फक्त द्राक्ष काढली जातात. आणि कूर्ण किंवा गवताळ जमीन, ती ज्याच्यावरती मेंढपाळ किंवा बकऱ्या म्हणा यांचं त्यांचं मेन बकरीचं त्याचं कूर्णांकरता गाईच्या ह्याच्याकरता अशी ती फक्त गवताळ जमीन गवत वाढवलं जातं. भारतात कोणी शेत जमीन खरेदी करू शकतो हे नक्की आहे, पण शेतकरी शेत जमीन घेऊ शकतो महाराष्ट्रामध्ये खास करून काय हे डोक्यात राहू. इथे किती एकर जमीन जास्तीत जास्ती माणूस ठेवू शकतो? महाराष्ट्रात जास्तीत जास्ती शेत जमीन 54 एकर माणूस ठेवू शकतो. 54 एकर हा अपर लिमिट आहे. अनिवासी भारतीय नागरिक जो आहे किंवा ओसी आपण ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया यांना शेत जमिनीची विक्री विकत घेता येत नाही. आणि त्यांना जर विक्री करायची असेल तर ती विक्री करू शकतात, नाही असं नाही तर त्यांना वाढवडलो परिचित रीतीने त्यांच्याकडे विक्री करू विकत घेऊ शकत नाही. मात्र समजा त्यांना धरून चला की वडिलोपार्जित इस्टेटीमधनं समजा त्यांना हिस्सा आला असेल तर तो हिस्सा त्यांना घेता येतो, नाही असं नाही. खरेदी करायची परवानगी नाही, वारस म्हणून ते सक्षम असतात. शेतकरी नसल्यास आपण शेत जमीन महाराष्ट्रात करून खास करून घेता येत नाही, डोक्यात राहू द्या. आणि महाराष्ट्रात केवळ शेतकरीच शेत जमीन खरेदी करू शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आई वडील किंवा आजी आजोबा यापैकी कोणी शेतकरी असल्यास अशा व्यक्तीला खरेदी करायचा, शेत जमीन खरेदी करायचा अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीची भारतात इतरत्र कुठेतरी शेतजमीन असेल आणि तो शेतकरीचा दाखला त्याच्याकडे असेल तर तो महाराष्ट्रात शेतकरी म्हणून ओळखला जाऊ शकतो आणि तो शेतजमीन घेऊ शकतो. शेतजमीन म्हणजे काय हे मी मगाशी सांगितलं, कोण विकत घेऊ शकितलं ते सांगितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईन, तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.